मंडळी तसे ठाणे आता वेगवेगळ्या फ्यूजन पदार्थांसाठी प्रसिद्ध झाले आहे. वडापाव, चिकन पाव, नंतर आता नवीनच सुरू झाला आहे तो म्हणजे मिनी वडा. वडापाव हा मुंबईचा प्रसिद्ध स्ट्रीट फूड आयटम आहे व तो लोक आवडीने खातात. त्यातच वडापावमध्ये अनेक चविष्ट फ्यूजन लोकांनी विकण्यास सुरू केले आहे. मसाला वडापाव, चिकन पाव, चकली पाव, बार्बेक्यू वडापाव, भट्टी वडापाव असे अनेक फ्यूजनमध्ये आता मिनी वडा हा प्रकार खवय्यांचे मन जिंकत आहे. ठाण्याच्या कोपरी परिसरात असलेले अष्टविनायक कट्ट्यावर खवय्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. या अष्टविनायक कट्ट्यावर वीणा पंढरीनाथ दाभोळकर या ताई युनिक फ्यूजनचे वडापाव या ठिकाणी विकत आहेत. येथील मिनी वडा हे आकाराने लहान असून ते एका स्टिकमध्ये अडकवून त्यावर अनेक सॉस व चीज घालून त्याला सर्व्ह केले जाते. या डिशला मिनी वडा स्टिक असेही म्हणतात. ज्या खवय्यांना पाव खायला नाही आवडत त्यांच्यासाठी हा मिनी वडा एक उत्तम चविष्ट पर्याय आहे. माझं नाव वीणा पंढरीनाथ दाभोळकर. हे अष्टविनायक कट्टा म्हणून आहे ठाण्यामध्ये, ठाणा ईस्टमध्ये. इथे तंदुरी वडापावबरोबर मिनी वडा स्टिक चालू केलं आहे, ज्यामध्ये आपण 5 मिनी वड्या देतो आणि त्याच्यावर सॉसेस आणि वेफर्स टाकून प्रिपरेशन करून ठेवतो. मिनी वडा स्टिकची प्राईस 50 रुपीज आहे. त्याचसोबत तुम्हाला बारबेक्यू, तंदूर वडापाव, अष्टविनायक स्पेशल वडापाव, मूग भजी, साधा वडापाव सगळं अवेलेबल आहे. वडा मिनी वड्याला आपण पहिलं भट्टीवर ठेवून स्लोक दिला जातो. त्याच्यानंतर त्याच्यावर कांदा, कोबी आणि सॉसेस आणि चीज टाकून त्यावर वेफर्स टाकून आपण आधी साधा वडापाव होताच त्यानंतर तंदूर भट्टी वडापाव प्रथम आला ठाणा मुंबईमध्ये. त्याच्यानंतर की ज्या लोकांना पाव आवडत नाही आहे, की फक्त वडे खायचे आहेत चीजसोबत किंवा वेगळे सॉसेस, तर त्याच्यामुळे मिनी वडा स्टिक काढली आहे, न्यू झाली. आता तंदुरी वडापावला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता मिनी वडा काढून 3 महिने झालेले आहेत. तर बघा येऊन की कसं आहे, काय आहे. प्रतिसाद खूप छान मिळाला आहे. मिनी वडा स्टिकला पण खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. ती लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत आवडीने खात आहेत. ती काहीतरी वेगळं आहे. या मिनी वडा स्टिकची किंमत 50 रुपये अशी आहे. हे मिनी वडा स्टिक खवय्ये अगदी चवीचवीने खातात. या मिनी वडा स्टिक बरोबरच लोक येथील भट्टी वडापाव देखील आवडीने खातात. या कोपरीतील अष्टविनायक कट्ट्याचे वैशिष्ट्य म्हणजे वीणाताईच्या हाताची चव. वीणाताईचा प्रेमळ स्वभाव खवय्यांना त्यांच्या स्टॉलसोबत बांधून ठेवतो अशी माहिती वीणा दाभोळकर यांनी दिली आहे. लतिका अमोल, न्यूज 18, ठाणे.